दरम्यान गणपती उत्सव हा एक महिन्यावर येऊन ठेपलेला आहे। जिल्ह्याचे प्रसिद्ध मूर्तिकार चे गाव असलेला सव इथं गणेश मूर्ती निमित्तचा शेवटचा टप्पा सुरू आहे। तर यंदा कच्च्या मालाच्या किमती वाढलेल्या आहेत, त्यामुळे गणपती मूर्तींची किंमत वाढणार आहे। तर या गावात हजारो मूर्ती बनत असतात, लाखोंची उलाढाल इथूनच होते आणि त्याची किंमत मात्र यावेळेला वाढणार आहे, त्यामुळे याचा आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी संदीप शुक्ला यांनी। पूर्ण देशभरामध्ये उत्साहाने साजरा होणारा गणपती उत्सव आता एक महिन्यावर येऊन ठेपला आहे। आपण येथे बुलढाणा जिल्ह्याच्या सव या ठिकाणी आहोत आणि हे सव हे मूर्तिकारांचं गाव म्हणून प्रसिद्ध आहे। या ठिकाणावरून बुलढाणा जिल्ह्यामध्ये गणपतीच्या मूर्ती हे पुरवठा होत असतो। आपण येथे पाहू शकतो की या ठिकाणी हे गणपतीच्या मूर्ती बनवण्याचे काम सुरू आहे आणि हे काम आता अंतिम टप्प्यावर येत आहे। या ठिकाणी हे जे मूर्तिकार बंधू हे आहेत, हे गणपतीच्या मूर्तीला वेगवेगळी वेशभूषा देत आहे, मूर्तीला कलर करत आहे आणि यांचे मूर्तीला बनवण्याचे मूर्तीला रंगवण्याचे हे काम अंतिम टप्प्यावर आलेले आहे। या ठिकाणी सर्व प्रकारच्या मूर्ती आहेत, अगदी लहानात लहान मूर्ती पण आहेत, मध्यम मूर्ती आहेत आणि मोठ्या मूर्ती पण आहेत। त्याचप्रमाणे यांनी वेगवेगळ्या वेशभूषा असलेली मूर्तीही बनवलेल्या आहेत। सध्या गणपती बनवण्याचे जे साहित्य आहे, प्लास्टर ऑफ पेरिस आणि रंग यांचे भाव हे 20-25% वाढले आहे आणि यामुळे यावेळेस गणपतीचे भाव मध्येही 20-25% वाढ झालेली असली तरी गणपती उत्सवामध्ये आणि उत्साहामधले कुठलीही कमतरता नसल्यामुळे यावेळेस आता हा यांचा व्यवसाय अत्यंत तेजीत चालण्याची शक्यता निर्माण झाली आहे। लोकशाही न्यूजसाठी संदीप शुक्ला सौ बुलढाणा।